नेक्स्ट पार्ट हायर और ग्रॉस कैलोरीफिक वैल्यू डेफिनेशंस द टोटल अमाउंट ऑफ हीट प्रोड्यूस्ड व्हेन यूनिट मास और वॉल्यूम ऑफ द फ्यूल हैज बीन बर्न कंप्लीटली एंड द प्रोडक्ट ऑफ कंबशन हैज बीन कूल्ड एट रूम टेम्परेचर. सेकंड डेफिनेशन लोअर और नेट कैलोरीफिक वैल्यू LCV द नेट हीट प्रोड्यूस्ड व्हेन unit mass or volume of the fuel is burned completely allowing the gaseous product escape. First formula is LCV is equal to HCV minus latent heat of water vapor form. Second formula LCV is equal to HCV minus mass of hydrogen into 9 into latent heat of steam. There are two definitions. Next part. Comparison between solid, liquid and gaseous fuel. Next part, comparison between solid, liquid and next part, comparison between solid, liquid and gaseous fuel. First point is point of comparison. Second, solid fuel, liquid fuel and third one is gaseous fuel. Point of comparison first is relative cost. Second, calorific value. Third, ignition temperature. Fourth, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion and combustion product. Simple. Point of comparison, relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion, combustion products. Ekdam simple hai. There are three types of fuel. First is solid, liquid and gaseous. Ada kay karayche? एक्साम्पल लक्षात ठेवताना सॉलिडचं काय वूड लाकूड लक्षात ठेवा, लिक्विड असेल पेट्रोल डिझेल आणि गॅस असेल तर काय एलपीजी. सॉलिड फ्युएल म्हटलं की आपल्याला वूड किंवा कोल लक्षात आलं पाहिजे. सेकंड लिक्विड फ्युएल म्हटलं की पेट्रोल डिझेल आणि गॅसेस फ्युएल म्हटलं की काय एलपीजी. आता फर्स्ट पॉईंट आहे या ठिकाणी काय रिलेटिव्ह कॉस्ट कम्पॅरिझन आहे. कम्पॅरेटिव्ह स्टडी करतो आपण. रिलेटिव्ह कॉस्ट वूड किंवा कोल असेल तर कसं चीप आहे स्वस्त आहे, पेट्रोल डिझेल असेल कॉस्टली आणि गॅस असेल तर मोर कॉस्टली. फर्स्ट पॉइंट काय लो रिलेटिव्ह कॉस्ट. रिलेटिव्ह कॉस्ट म्हणजे काय किंमत. सॉलिड फ्युएल इज चीप, लिक्विड फ्युएल इज कॉस्टली अँड गॅसेस फ्युएल इज मोर कॉस्टली. एक्झाम्पल ऑफ सॉलिड फ्युएल इज वूड ऑर कोल. सेकंड लिक्विड फ्युएल पेट्रोल डिझेल अँड लास्ट गॅसेस फ्युएल. त्याला पण काय म्हणतो एलपीजी लिक्विड पेट्रोलियम गॅस. सिंपल आहे. वूड असेल लाकूड असेल किंमत कमी आहे, पेट्रोल डिझेल असेल त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि गॅसेस प्रोडक्ट असतील गॅसेस असतील तर सगळ्यात जास्त. सेकंड कॅलरीपिक व्हॅल्यू, त्याच्यापासून मिळणारी एनर्जी त्याच्यापासून मिळणारी हीट. कॅलरीपिक व्हॅल्यू सॉलिड फ्युएल लो, लिक्विड फ्युएल हाय अँड गॅसेस फ्युएल हायएस्ट. हे लक्षात. सगळ्यात कमी हीट एनर्जी कुणापासून मिळते आपल्याला, सॉलिड पासून, लिक्विड पासून हाय आणि सगळ्यात जास्त आपल्याला कुणापासून मिळणार आहे गॅसेस फ्युएल. हे लक्षात फर्स्ट पॉइंट. फर्स्ट इज रिलेटिव कॉस्ट चीप कॉस्टली मोर कॉस्टली. सेकंड कॅलरीफिक व्हॅल्यू लो हाय हायर. थर्ड इग्निशन टेम्परेचर. सॉलिड फ्युएल हाय, लिक्विड लो अँड गॅसेस लोएस्ट. इग्निशन टेम्परेचर कोणाला म्हणतो आपण, जे पेट घेण्यासाठी जे टेम्परेचर आपल्याला लागतं त्याला आपण काय म्हणतो इग्निशन टेम्परेचर. सॉलिड फ्युएल असेल लाकूड पेटवायचं असेल तर त्याला इग्निशन टेम्परेचर हाय आहे, लिक्विड असेल तर लो आहे आणि गॅसेस फ्युएल असेल तर लोएस्ट आहे. येते का लक्षात? एकदम सिंपल आहे. रिलेटिव्ह कॉस्ट किंमत. फर्स्ट देर आर थ्री टाइप्स ऑफ फ्युएल. फर्स्ट सॉलिड लिक्विड अँड गॅस. सेकंड एक्झाम्पल सॉलिड फ्युएल वूड कोल. सेकंड पेट्रोल डिझेल अँड गॅसेस फ्युएल लिक्विड पेट्रोलियम गॅस किंवा एलपीजी. सेकंड रिलेटिव्ह कॉस्ट सॉलिड चीप कॉस्टली मोर कॉस्टली. कॅलरीफिक व्हॅल्यू लो हाय हायर. इग्निशन टेम्परेचर हाय लो लोएस्ट. कॉस्ट म्हणजे काय त्याची किंमत. लाकूड असेल तर कमी किंमत आहे, पेट्रोल डिझेल असेल तर जास्त आहे आणि गॅसेस प्रोडक्ट एलपीजी असेल तर सगळ्यात जास्त आहे. नेक्स्ट कॅलरीफिक व्हॅल्यू, त्याच्यापासून मिळणारी आपल्याला हीट. सॉलिड असेल तर लो आहे, लिक्विड असेल तर हाय आहे, एलपीजी असेल तर काय हायर. नेक्स्ट पार्ट इग्निशन टेम्परेचर. इग्निशन टेम्परेचर सॉलिड फ्युएल इज हाय. लाकूड पेट्रोलला सगळ्यात जास्त इग्निशन टेम्परेचर लागते. नेक्स्ट लिक्विड पेट्रोल डिझेल असेल तर लो आणि गॅसेस असेल तर कमीत कमी. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, पेटवू शकतो. त्याला सगळं काय म्हणतो इग्निशन टेम्परेचर हाय लो लोएस्ट. सांगता येतील तीन पॉइंट. फर्स्ट रिलेटिव्ह कॉस्ट,
calorific value, ignition temperature. The next point, storage, transport and safety. Storage, transport and safety. Solid fuel required large storing space and transportation convenient without any risk. Simple hai. Storage manje kay saathavto hai. Transport manje vahatu. And security, safety. Lakdache sell, lakuda sell, kolasa sell. Tar kay? Required large storing space. Satavaila jaga just lagte. Transportation lay jaga just lagte. Convenient without any risk. Apun kay storage karu shakto, transport karu shakto. Ani ya lakda cha madhe konti risk nahi. Tela satan kya mantu? Convenient without any risk. Storage lay risk nahi. Transportation lay risk nahi. Ani convenient without any risk. Liquid fuel. Less space for storage. Satavaila kajaga kami lagte. Transportation through pipelines and tanks with care. Petrol, diesel, asel, tar apalyala kay karto apan? Storage space kami. Transportation through pipelines madhun transfer karu shakto, tanks madhun apan vahatuk karu shakto, pan tyachi kaalji ghyavi lagte with care. Tyachi apalyala kay karava lagelo? Kaalji ghyavi lagel. Next, gases fuel. Storage depend upon pressure. Storage kashavar avlumban hai? Pressure. Transportation through pipelines but not safe. Gas chahiye aplyakade pipelines ahet pan tyat safe ahet ka nahi safety ahet ka nahi but not safe. Sangta yeil storage, transport and safety. First, required large storage space and transportation convenient without any risk. Second, less space for storage, transportation through pipelines and tanks with care. And last, storage depend upon pressure. Transportation through pipelines but not safe. To control combustion of liquid. Vaishnavi. Storage, transport and safety. Required large storing space and transportation convenient without any risk. Liquid fuel, less space for storage, transportation through pipelines and tanks with care. And last, storage depend on pressure, transportation through pipelines but not safe. Kon continue karte hai, 4 points. First point is relative cost, second calorific value, third ignition temperature, and fourth point of comparison is storage, transport and safety. लाकडो असेल तर त्याला स्पेस जास्त लागते. ट्रान्सपोर्टेशन आपण सहजासहजी करू शकतो विदाउट एनी रिस्क. लिक्विड फ्युएल असेल, पेट्रोल डिझेल असेल, लेस स्पेस फॉर स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाइपलाइन्स अँड टँक्स मधून ट्रान्सफर करू शकतो विथ केअर. स्टोरेज डिपेंड अपॉन प्रेशर, ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाइपलाइन्स बट नॉट सेफ. कंटिन्यू करा. फास्ट समृद्धी. यस सर. Point of comparison, solid fuel, liquid fuel, gaseous fuel. First, relative. Example, solid. Wood, liquid, liquid fuel, petroleum, gaseous fuel, LPG. LPG means liquid petroleum. LPG gas. Okay, continue. First. Relative cost, cheap, costly, more costly. Calorific value, low, high, higher. Ignition temperature, high, low, lowest. Storage and transport and safety. Required large storing space and transportation convenient without any risk. Less space for liquid fuel, less space for storage, transportation through pipelines and tanks with care. And gases fuel, storage depends upon pressure, transportation through pipelines but not safe. Point laksha dete Anishwar. Yes sir. ये तो क्या लग पार्ट लक्ष्य ये तो क्या. Yes sir. Continue करा. First four points. Point of comparison: solid fuel, liquid fuel, gases fuel. Relative cost: cheap, costly, more costly. Calorific value: low, high, higher. Ignition temperature: high, low, lowest. Storage, transport and safety: required large storing space and transportation convenient without any risk. Less space for storage, transportation through pipelines and tanks with care. Storage depends on pressure, transportation through pipelines but not safe. Good. Sangta yel ka cost manje kay related cost meaning kay cost sir
प्राइस प्राइस कॉस्ट म्हणजे प्राइस और हाँ त्यालाच आपण मराठी मध्ये काय म्हणतो किंमत. कॅलरीफिक व्हॅल्यू कशाला म्हणायचं हा एक्झॅक्ट मीनिंग त्या फ्युएल पासून मिळणारी आपल्याला काय मिळते हो हीट. हा गुड. त्याच्याही परत दोन टाइप एचसीव्ही एलसीव्ही. इग्निशन टेम्परेचर कशाला म्हणतो आपण ज्या टेम्परेचरला ते फ्युएल काय घेते हो त्याला पण काय म्हणतो इग्निशन टेम्परेचर. स्टोरेज ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी. स्टोरेज म्हणजे साठवणे, ट्रान्सपोर्ट म्हणजे काय वाहतूक, सेफ्टी म्हणजे काय सिक्युरिटी पर्पज. ठीक आहे. स्टोरेज ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी फर्स्ट पॉइंट इज रिक्वायर्ड लार्ज स्टोरिंग स्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन कन्व्हिनियंट विदाउट एनी रिस्क. सेकंड लेस स्पेस फॉर स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाइपलाइन्स अँड टैंक्स विथ केअर. स्टोरेज डिपेंड्स अपॉन प्रेशर ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाइपलाइन्स बट नॉट सेफ. नेक्स्ट पार्ट रेट ऑफ कंबशन. नेक्स्ट पार्ट इज रेट ऑफ कंबशन लो नॉन यूनिफॉर्म नॉट इजी टू कंट्रोल. यूनिफॉर्म हाई रेट ऑफ कंबशन अँड इजी टू कंट्रोल. लो एकदम कमी एकसारखा असू शकत नाही आणि याला कंट्रोल करू शकत नाही. लाकडाने पेट घेतला तर त्याला पण कंट्रोल करू शकत नाही. त्याचा जो रेट आहे तो एकसारखा असू शकत नाही. लिक्विड असेल तर एकसारखा युनिफॉर्म हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल याला कंट्रोल करता येते. गॅस युनिफॉर्म हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल याला सहजासहज आपण कंट्रोल करू शकतो. एकसारखा आहे, हाय आहे अँड इझी टू कंट्रोल. ई लक्षात रेट ऑफ कंबशन लो नॉन युनिफॉर्म नॉट इझी टू कंट्रोल. युनिफॉर्म हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल. युनिफॉर्म एकसारखा आहे, हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल. कंबशन म्हणजे ते फ्युएल काय घेते पेट घेते. नेक्स्ट ज्वलन होते त्याचे आपण काय म्हणतो कंबशन चं एक्झॅक्ट मिनिंग काय ज्वलन. नेक्स्ट मोड ऑफ कंबशन. नेक्स्ट डू नॉट रिक्वायर्ड एनी स्पेशल असेंब्ली. लाकूड पेटवायला आपल्याला कुठलीही असेंब्ली लागत नाही, कोळसा पेटवायला कुठलीही रिक्वायरमेंट लागत नाही. नेक्स्ट पार्ट लिक्विड फ्युएल रिक्वायर डिव्हाइसेस सच एज ऍटोमायझर बर्नर ऍस्पिरेटर. कोणते कोणते डिव्हाइस लागतात आपल्याला? ऍटोमायझर लागतोय, बर्नर लागतोय अँड ऍस्पिरेटर. नेक्स्ट गॅसेस फ्युएल रिक्वायर्स ऍट कॉम्प्रेसर रेग्युलेटर अँड बर्नर. गॅसेस फ्युएल रिक्वायर डिव्हाइस लाईक कॉम्प्रेसर रेग्युलेटर अँड बर्नर. हे लक्षात मोड ऑफ कंबशन डू नॉट रिक्वायर एनी स्पेशल असेंब्ली. Required as devices such as atomizer, burner and aspirator. Required devices like compressor, regulator and burner. And last combustion product. Combustion झाल्यानंतर बाहेर पडणारे product त्याला पण काय म्हणतो combustion product. Ash and gases. राख आहे त्याचबरोबर वेगवेगळे टाईपचे गॅसेस आहे. लार्ज अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. आपण जर लाकूड जाळलं तर काय बाहेर पडणार आहे? ऍश म्हणजे राख बाहेर पडते, वेगवेगळे गॅसेस बाहेर पडत आहेत. लार्ज अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर म्हणजे काय? न जळालेलाही पार्ट मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतोय. नेक्स्ट लेस अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. लिक्विड असेल तर लेस आहे. प्रॉडक्ट कॅन बी ऍशलेस अँड स्मोकलेस. जर आपण लिक्विड पेट्रोल पेट्रोल डिझेल असेल तर कुठेही आपल्याला राख बाहेर पडलेली दिसत नाही, धूर बाहेर पडलेला दिसत नाही. लास्ट गॅसेस प्रोडक्ट्स आर ऍशलेस अँड स्मोकलेस. सिम्पल आहे. मोड ऑफ कंबशन Do not require any special assembly. Required devices such as atomizer, burner and aspirator. Required device like compressor, regulator and burner. Next part. Combustion product, ash and gases. Large amount of non-combustible matter. Liquid fuel. Less amount of non-combustible matter. Products can be ashless and smokeless. And last products are ashless and smokeless. Kon continue karte fast. हाँ देवकी. यस सर. कंपैरिजन बिटवीन सॉलिड लिक्विड एंड गैसेस फ्यूल्स. फर्स्ट पॉइंट ऑफ कंपैरिजन सॉलिड फ्यूल लिक्विड फ्यूल एंड गैसेस फ्यूल. फर्स्ट रिलेटिव कॉस्ट. सॉलिड फ्यूल चीप, लिक्विड फ्यूल कॉस्टली, गैसेस फ्यूल मोर कॉस्टली. कैलोरीफिक वैल्यू इन सॉलिड फ्यूल लो, लिक्विड फ्यूल हाई एंड गैसेस फ्यूल हायर. इग्निशन टेम्परेचर सॉलिड फ्यूल हाई, लिक्विड फ्यूल लो, gases fuel lowest. Storage and transport and safety. Solid fuel require large storage space and transportation convenient without any risk. Liquid fuel less space for storage transportation through the pipelines and tanks with care. Gases fuel storage depends on the pressure transportation through pipelines but not safe.
rate of combustion solid fuel low, non uniform, not easy to control. Liquid fuel uniform, high rate and combustion and easy to control. Gaseous fuel uniform, high rate and combustion and easy to control. Mode of combustion, solid fuel do not require any special assembly. Liquid fuel requires devices such as atomizer, burner, aspirators, etc. Gaseous fuel require devices like compressor, regulator, burner, etc. Combustion products, solid fuel, ash and gases, larger amount of non-combustible matter. Liquid fuels, less amount of non-combustible matter. Products can be ashless and smokeless. Gaseous fuel products are ashless and smokeless. Good. Correct your question. Comparison between solid, liquid and gaseous fuel. Point of comparison, solid fuel, liquid fuel, gaseous fuel. Relative cost, cheap, costly, more costly. Calorific value, low, high, higher. Ignition temperature, high, low, lowest. Storage, transport, safety. Require large storing space and transportation. Convenient without any risk. Less space for storage, transportation through pipeline and tanks with care. Storage depend on pressure, transportation through pipeline but not safe. Rate of combustion, low, non-uniform, not easy to control. Uniform, high rate of combustion and easy to control. Uniform, high rate of combustion and easy to control. Mode of combustion, do not require any special assembly. Require devices such as atomizer, burner, aspirator. Require device like compressor, regulator and burner. Combustion product, ash and gases. Large amount of non-combustible matter. Less amount of non-combustible matter. Products can be ashless and smokeless. Products are ashless and smokeless. Kai doubt asel tari sanga. Complete chala ki chat box la tak. सिंपल हाँ सिंपल शॉर्ट मते ले ले सीरियल नंबर क्राइटेरिया सॉलिड फ्यूल लिक्विड एंड गैसेस फ्यूल कैलोरीफिक वैल्यू लो हाईर हाईएस्ट इग्निशन टेम्परेचर हाई मॉडरेट लो हाँ ये ठिकाने रिवर्स है कॉस्ट चीप कॉस्टली कॉस्टली तेज है नॉन कंबस्टिबल हाई निग्लिजिबल नील नेक्स्ट रेट ऑफ कंबशन ट्रांसपोर्टेशन air requirement, use in IC engine, volatile matter, space for storage, moisture, smoke, any thermal efficiency. ठीक है? Next heading टका, characteristic of good fuel. Next part, characteristic of good fuel. लीला? Next. Characteristic of good fuel. First, high calorific value. Second, moderate ignition temperature. Velocity of combustion is controllable. Less harmless production of combustion. No ash matter. Cheap, easy, risk-free transportation. Smaller space to store. Next part,
air requirement exact engine, no moisture, no volatile matter, एकदम सिंपल. कौन कंटिन्यू कर दे? कैरेक्टरिस्टिक ऑफ गुड फ्यूल फास्ट शॉर्ट मध्ये. फर्स्ट हाई कैलोरीफिक वैल्यू, मॉडरेट इग्निशन पॉइंट, वेलोसिटी ऑफ कंबशन इज कंट्रोलेबल, लेस हार्मलेस प्रोडक्ट्स ऑफ कंबशन, नो ऐश मैटर, चीप, इजी रिस्क फ्री ट्रांसपोर्टेशन, स्मॉलर स्पेस टू स्टोर, एयर रिक्वायरमेंट्स, नो मॉइस्चर, नो वोलेटाइल मैटर. ठीक है. सिंपल है. हाइयर और ग्रॉस कैलोरीफिक वैल्यू इट इज नोन एज HCV. नेक्स्ट लोअर और नेट कैलोरीफिक वैल्यू सेवन क्या मानते हैं LCV. फर्स्ट फॉर्मूला इज डुलोंग्स फॉर्मूला. सेकंड फॉर्मूला LCV इज इक्वल टू HCV माइनस मास ऑफ हाइड्रोजन इनटू 9 इनटू लेटेंट हीट ऑफ स्टीम. दोनों ठिकाने आंसर ला अपन यूनिट देते किलो कैलोरी पर केजी. ठीक है.